वेलकम स्टुडंट्स वेलकम विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ शिकायला आपण सुरुवात केलेली आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज ज्या आपल्या इंग्रजीच्या टेक्स्ट बुकमध्ये पेज क्रमांक एक आणि पेज क्रमांक दोनवर वर आहेत त्या पाहिलेल्या आहेत याच्यामध्ये आपण प्रामुख्याने फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे त्याच पद्धतीने कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्मची उदाहरणंसुद्धा इथं सोडवायला दिलेली होती ती सोडवलेली आहेत वन पॉईंट वन पेज क्रमांक दोनवर असलेली बी द बेस्ट ही कविता या कवितेच्या वॉर्मिंग अपच्या ॲक्टिव्हिटीज आपण सर्वच्या सर्व पाहिलेल्या आहेत याच्यामध्ये चिटचॅटमध्ये दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत तसेच या ठिकाणी जे शब्दसमूह दिलेले होते व त्यांच्यासुद्धा ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि चिडच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक स्टोरी दिलेली होती आणि ती स्टोरी आपल्याला पूर्ण करायची होती ते ती स्टोरीसुद्धा आपण पूर्ण केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहू शकता आज आपल्याला शिकायचं आहे ते आजची कविता कवितेचं नाव आहे काय नाव आहे कवितेचं बी, बी द बेस्ट याचा मराठीमध्ये अर्थ होतो बी म्हणजे व्हा असा बी द बेस्ट म्हणजे तुम्ही एक सर्वोत्कृष्ट व्हा बेस्ट म्हणजे उत्कृष्ट गुड बेटर आणि बेस्ट गुड बेटर बेस्ट बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट उत्तम त्याच्यापेक्षा उत्कृष्ट त्याच्यापेक्षा उत्तम दुसरा कोणी नाही काय आहे कवितेचा शीर्षक काय आहे बी Be द बेस्ट कवी म्हणतोय तुम्ही एक सर्वोत्कृष्ट व्हा कवीचं कवीने दिलेलं कवितेला शीर्षक आहे बी द बेस्ट काय आहे कवितेचं टायटल द टायटल ऑफ द पोयम इज बी द बेस्ट चला तर आपण पहिली ओळ पाहूया बी द बेस्ट कवी काय म्हणतोय पहिल्या ओळीमध्ये बी द बेस्ट काय म्हणतोय बी द बेस्ट त्याच्यानंतर कवी दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात इफ यू a आप ले ले कभी मातून। पका पहले कभी बी अ top ऑन टॉप ऑन द टॉप ऑफ द a बी in इन valley कवी काय म्हणतात आपल्याला या कवितेच्या माध्यमातून बघा सुरुवातीला पहिल्याच ओळीमध्ये कवी म्हणतात बी द बेस्ट सर्वोत्कृष्ट व्हा बी म्हणजे व्हा आणि द बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट पहिल्या चोळीमध्ये आपल्याला कवी म्हणतात उत्कृष्ट व्हा दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात इफ यू काँट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल जर आपण एखाद्या एच डबल एल हिल म्हणजे टेकडी हिल म्हणजे काय टेकडी एच आय डबल एल हिल म्हणजे टेकडी ज्याप्रमाणे टेकडीच्या माथ्यावर पाईन वृक्ष वाढतो त्याप्रमाणे तुम्ही होऊ शकत नसाल तर म्हणजे एखादी खास व्यक्ती जर आपण होऊ शकत नसाल इथं कमी आपल्याला पाईन वृक्षा सारखं तुम्ही जर होऊ शकत नसाल तर काय व्हा म्हणतोय तिसऱ्या ओळीमध्ये पहा इकडं स्क्रीनवर बी अ स्क्रब इन द व्हॅली व्हॅली म्हणजे दरी व्ही ए डबल एल ई वाय व्हॅली म्हणजे काय दरी तर कवी म्हणतायत तुम्ही एखाद्या व्हॅलीमध्ये जसं स्क्रब असतं स्क्रब म्हणजे बघा स्क्रब या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला मार्जिन मध्ये दिलेला आहे एन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लॅन्ट ज्या पद्धतीनं जमिनीवर छोटे छोटे जमिनी लगत झुडूप वाढलेले असतात झुडप वाढलेले असतात छोटे, छोटे छोटे लो म्हणजे खुजे त्या पद्धतीनं तुम्ही व्हॅली जसं गवत असतं त्याप्रमाणे तुम्ही छोट्या छोट्या व्यक्ती वा छोटे घटक व्हा जरी आपण मोठे घटक होऊ शकत नसलो तरी छोटे छोटे घटक व्हा परंतु ते कसे व्हा उत्कृष्ट व्हा पुढं बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील परंतु तुम्ही कस स्क्रब व्हा म्हणतोय कवी रील आर आय डबल एल रील या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे रील म्हणजे काय रील म्हणजे स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे झरा कवी म्हणतोय जस झऱ्याच्या साईडला झऱ्याच्या बाजूला झऱ्यालगत हे छोटस जे स्क्रब आहे ते बेस्ट असत त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बेस्ट व्हा उत्कृष्ट व्हा शेवट शेवळ बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री बी यू एस एच बुश म्हणजे झुडूप बघा तुम्ही जर एक मोठं झाड होऊ शकत नसाल एखादं वृक्ष होऊ शकत नसाल तर कवी म्हणताय तुम्ही एखादं झुडूप व्हा परंतु झुडूप कसं व्हा उत्कृष्ट अशा पद्धतीचं झुडूप तुम्ही व्हा असं कवी आपल्याला पहिल्या स्टांजामध्ये पहिल्या कडव्यामध्ये सांगतायत हे आपण पाहिलेलं आहे आता आपण दुसरं कडवा दुसरा स्टांजा पाहूया कवितेचे जे कडवे असतात त्या कडव्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात स्टांझा दुसऱ्या स्टांझामधली पहिली ओळख आपण पाहतोय लक्ष द्या इफ यू काँट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास आणि कवी आपल्याला पुढच्या कडव्यामध्ये पहिल्या ओळीत म्हणतात बी यू एस एच बुश म्हणजे झुडूप आणि जर आपण झुडूपही होऊ शकत नसाल आपल्याला झुडूपही होता येत नसेल तुम्ही काय बीट ऑफ द ग्रास एखाद गवताचा छोटा तुकडा असतो तसा गवताचा छोटा तुकडा व्हा असं कवी आपल्याला दुसऱ्या कडव्यातील पहिल्या ओळीमध्ये अँड सम हायवे हॅपियर मेक तुम्ही छोटस गवत व्हा आणि हायवे म्हणजे महामार्गावरून लोक जातात व्यक्ती प्रवास करतात वाटस्वरूप प्रवास करतो तेव्हा त्यांचा आनंद वाढवा त्यांना अधिक आनंदी करा अँड सम हायवे हॅपियर मेक आणि तो जो हायवे आहे तो थोडा आनंदी करण्याचा प्रयत्न तुम्ही गवत होऊन करू शकता उत्कृष्ट गवत होऊन करता येऊ शकतो पुढची ओळ पाहूया इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास यू आर मस्की देन जस्ट बी अ बास आता बघा मस्की आणि बास हे माशांचे प्रकार आहेत जे समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कवी म्हणतो तुम्ही जर मस्की असाल तर त्याच्यानंतर तुम्ही व्हा मस्की म्हणजे माशाचा थोडा मोठा प्रकार आहे आणि बास हा माशाचा छोटा प्रकार आहे त्यातलाच नेम्स ऑफ फिश या ठिकाणी त्याचे अर्थसुद्धा आपल्याला दिलेले आहेत नेम्स ऑफ फिश माशांची नावं दुसऱ्याकडे वयातील शेवटच्या ओळीत कवी म्हणतायत बर्ड द लव्हलिएस्ट बास इन द लेक परंतु तुम्ही एक लेख म्हणजे एल ए के -E, लेख म्हणजे काय सरोवर लेख म्हणजे सरोवर परंतु तुम्ही सरोवरातल्या एस्ट म्हणजे अतिशय सुंदर अतिशय प्रेमळ असा जो बास मासा असतो बास फिश असतो त्या फिश बास या फिश प्रमाणे अतिशय लवलीएस्ट अतिशय प्रेमळ असा मासा तुम्ही बना असं कवी आपल्याला दुसऱ्या कडव्यातून बनायला सांगतात तिसऱ्या कडव्यातली वे पहिली वेळ आपण पाहतोय कांट ऑल बी कॅप्टन्स वी हॅव गोट टू बी अ क्रीव कॅप्टन कॅप्टन म्हणजे जहाजाचा जो कप्तान असतो त्याला कॅप्टन म्हणतात कवी आपल्याला या ठिकाणी म्हणतात कॅप्टन आपण सर्वच काही कॅप्टन बनू शकत नाही कारण जहाजावर बरेच कर्मचारी असतात जहाजावरले जे क्रीव असतात जे कर्मचारी असतात ते सर्वच काही कप्तान सर्वच काही कॅप्टन बनू शकत नाहीत परंतु मग आपण काय बनायचं वी हॅव गॉट टू बी अ क्रीव आपण काय व्हायचं क्रीव विद्यार्थी मित्रांनो लक्षात इकडं क्रीव म्हणजे जहाजावर काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा जो गट असतो त्याला म्हणतात क्रीव आपण त्या क्रीवचा एक भाग व्हा असं कवी आपल्याला सुचवतात तिसऱ्या कडव्यातली दुसरी ओळ देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अ हियर आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना क्रि म्हणजे कामगारामध्ये समाविष्ट होता होत आपण जरी कॅप्टन होऊ शकत नसलो तरी आपल्याला क्रि होता येतं आपण त्याच्यामध्ये ता, समाविष्ट होऊ शकतो पुढची ओळख देर इज बिग वर्क टू डू आणि त्या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी मोठं काम असतं अँड देर इज अ लेसर टू डू आणि छोट्या छोटं सुद्धा काम आपण करू शकतो क्रि मध्ये राहून आणि आपण मोठ्यात मोठ काम सुद्धा आपण क्रि मेंबर मध्ये राहून करू शकतो लेसर म्हणजे कमी महत्वाचं काम आणि बिग वर्क म्हणजे मोठं काम असं कोणतंही काम आपण त्या ठिकाणी राहून करू शकतो असं कवीला या ओळीमध्ये सुचवायचं आहे शेवटची ओळ अँड टास्क यू मस्ट डू इज द नियर अँड टास्क टास्क म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं काम अँड टास्क यू मस्ट डू इज द नियर आणि तुमच्या जवळ जे काम असतं ते तुम्हाला काम करायलाच पाहिजे तुम्ही ते केलंच पाहिजे आता आपण कवितेचं शेवटचं कडवं चौथं कडवं पाहतोय आणि चौथ्या कडव्यामध्ये पहिली ओळ आहे इफ यू कॉन्ट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल हायवे म्हणजे महामार्ग हायवे म्हणजे काय महामार्ग आणि ट्रेल म्हणजे छोटा रस्ता जर आपण महामार्ग होऊ शकत नसाल तर आपण छोटासा रस्ता झाला पाहिजे असं कवी आपल्याला या कडव्याच्या कडव्यातील पहिल्या ओळीमध्ये सुचवतात इफ यू कांट बी द सन बी अ स्टार जर आपण सूर्य होऊ शकत नसाल सण म्हणजे सूर्य यस या युएन सन म्हणजे सूर्य जर आपल्याला सूर्य होता येत नसेल सूर्य होऊ शकत नसाल तर बी अ स्टार स्टार म्हणजे चांदनी तर आपण चांदणी व्हा असं आपल्याला कवी या कवितेच्या वळीमधून संदेश देत आहेत पुढची ओळ पाहतोय इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल बी बेस्ट ऑफ वॉट यू आर काय म्हणतायत कवी या इट यू यू विन फेल आपलं जे यश आपण जे जिंकतो किंवा आपण अपयशी होतो ते आकारावर अवलंबून नसतं ते कुठल्याही साईजवर अवलंबून नसतं बी द बेस्ट ऑफ वॉट एवर यू आर हे बघा तुम्ही लहान असा मोठे असा प्रतिष्ठित असा गरीब असा कोणीही असा परंतु कवी म्हणताय तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही बी द बेस्ट ऑफ वॉट एवर यू आर जे जे काही तुम्ही असाल ते तुम्ही सर्वोत्कृष्ट व्हायचं असा कवी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून संदेश देतात कवी या ठिकाणी कवीचं नाव आहे डॉल्स मॉलच आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या कवितेवर असलेल्या चा अभ्यास करायचा आहे बघा या ठिकाणी एक्झरसाइज दिलेला आहे आप आपल्याला आपण आता इथं काय दिलं एक्झरसाईज तो वाचूया आणि त्याच्यानंतर तो, तो फिलअप करण्याचा प्रयत्न करूया बघा एक्झरसाइज नंबर वन रीड द वर्ड्स ऑर नेम्स गिव्हन बिलो रीड द वर्ड्स ऑर नेम्स गिव्हन बिलो खाली दिलेली या ठिकाणी जी दिलेली नावं आहेत किंवा शब्द आहेत ती तुम्हाला वाचायची आहेत पुट द बिग साइज बिगर वन्स जे शब्द मोठ्या व्यक्तीचा मोठ्या वस्तूचा उल्लेख करत असतील ते मोठ्या रखान्यामध्ये ठेवायचे मोठ्या सर्कलमध्ये ठेवायचे इन वन इन द बिग सर्कल अँड स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल आणि ज्या गोष्टी जी नावं छोटी असतील ती आपल्याला या छोट्या सर्कलमध्ये ठेवायची आहेत आणि जी नावं मोठी असतील ती थी मोठी नावं आपल्याला या सर्कलमध्ये ठेवायची आहेत आता आपण सर्व एकदा नावं पाहूया मस्की ट्री पाईन लेक बुश बास, हायवे स्क्रब रील सन स्टार आणि ट्रेल। ही एवढी शब्द आहेत ही सर्व शब्द आपल्याला जी शब्द मोठी असतील ती आपल्याला मोठ्या सर्कलमध्ये लिहायची आहेत आणि छोटी असतील ती छोट्या सर्कलमध्ये आपल्याला लिहायची आहेत बघ आता आपण या ठिकाणी इथं जसे शब्द दिलेले आहेत का त्या पद्धतीनं आपण शब्द लिहूयात ओके पहिला शब्द आहे मस्की मस्की हा शब्द कोणत्या ह्याच्यामध्ये बसेल मोठ्या सर्कलमध्ये की छोट्या तो लिहायचा आपल्याला मोठ्या सर्कलमध्ये मस्की यम यू एस के आय मस्की म्हणजे हा जो माशाचा प्रकार आहे तो मोठ्या माशाचा प्रकार म्हणून आपण तो मस्की <laughs> हा शब्द या मोठ्या सर्कलमध्ये लिहिलेला आहे आता याच्यानंतर ट्री हा शब्द हा ट्री शब्द कुठे लिहावा लागेल आपल्याला हा सुद्धा आकाराने मोठा असतो म्हणून हा सुद्धा आपल्याला कोणत्या सर्कलमध्ये लिहायचा आहे मोठ्या सर्कलमध्ये लिहायचा आहे आता बघा तिसरा शब्द पाईन पाईन हा शब्द कोणत्या सर्कलमध्ये लिहावा लागेल आपल्याला पाईन हा सुद्धा शब्द या मोठ्या सर्कलमध्ये बिग सर्कलमध्येच लिहायचा आहे त्याच्यानंतर ले लेख आहे एल की लेख म्हणजे सरोवर लेख हा शब्द सुद्धा आपल्याला कुठं लिहावा लागेल मोठ्या सर्कलमध्ये कारण तो सुद्धा आकाराने मोठा असतो म्हणून तो आपल्याला याच सर्कलमध्ये लिहावा लागेल आता लेखच्या नंतर शब्द आलेला आहे बास बास हा माशाचा प्रकार आहे मस्की हा सुद्धा माशाचा प्रकार आहे मस्की हा मोठा माशाचा प्रकार आहे आणि हा बास जो आहे तो मासा छोटा असतो म्हणून आपल्याला तो छोट्या सर्कलमध्ये लिहावा लागेल आता त्याच्यानंतर पुढचा शब्द आलेला आहे बासच्या नंतर बुश बुश म्हणजे झुडूप हे कुठे लिहावं लागेल लागेल आपल्याला बुश म्हणजे झुडूप हे सुद्धा आपण छोट्या सर्कलमध्ये लिहूयात आणि याच्यानंतर बोसच्या नंतर, नंतर आलेला शब्द आहे हायवे सांगा बरं हायवे हा शब्द आपल्याला मोठ्या सर्कलमध्ये लिहावा लागेल की छोट्या सर्कलमध्ये बरोबर हायवे हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तो एच आय जी एच डब्ल्यू ए वाय हायवे हा सुद्धा एच आय जी एच डब्ल्यू ए वाय हायवे हा शब्दसुद्धा आपल्याला मोठ्या म्हणजे बिग सर्कलमध्ये लिहायचा आहे आता याच्या नंतरचा जो शब्द आहे तो आपल्याला शब्द दिसतोय स्क्रब स्क्रब हा शब्द कुठं लिहावा लागेल छोट्या सर्कल मध्ये मोठ्या बरोबर छोट्या सर्कल मध्ये लिहावा लागेल कोणता शब्द आहे स्क्रब सी आर यू बी स्क्रब हा आपण छोट्या सर्कल मध्ये लिहिला याच्यानंतर रील आहे रील शब्द कोटा लिहावा लागेल रील हा शब्द लिहावा लागेल छोट्या सर्कल मध्ये रील म्हणजे स्ट्रीम झरा रील म्हणजे छोटासा झरा हा आपल्याला छोट्या सर्कलमध्ये लिहायचं आहे सण सन कुठे लिहावा लागेल सन, ला सन हा शब्द मोठा असतो म्हणून तो सण हा शब्द आपण मोठ्या सर्कलमध्ये लिहिलाय त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे स्टार स्टार हा शब्द कुठे लिहूयात छोट्या सर्कलमध्ये का मोठ्या बरोबर हा शब्द आपण स्टार लिहितोय छोट्या सर्कलमध्ये आणि शेवटचा शब्द आहे ट्रेल ट्रेल शब्द कुठे लिहावा लागेल टी आर आय एल ट्रेल ट्रेल हा शब्द पायवाट असा शब्द आहे टी आर ए आय एल हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तो छोट्या सर्क सर्कलमध्ये अशा पद्धतीनं हा ऍक्टिव्हिटीचा भाग आपण सोडू शकतो आता याच्यानंतरची जी ऍक्टिव्हिटी आहे बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये या ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे समोर आपल्याला दिसते ती ॲक्टिव्हिटी दोन क्रमांकाची ऍक्टिव्हिटी फॉम ग्रुप्स ऑफ फोर आपल्या वर्गातले चार गट करायचे आहेत आणि रीड इच स्टांजा इन द पोयम टर्न बाय टर्न या कवितेमध्ये जे चार दिल कडवे दिलेले आहेत स्टांजे दिलेले आहेत स्टांजाज दिलेले आहेत ते स्टांजाज आपल्याला आळीपाळीनं वाचून काढायचे आहेत तुम्ही वर्गामध्ये गट करा आणि ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आता याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे तिसरी फाइंड अँड राईड अ फेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम या कवितेमधून यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या हुडकून काढायच्या आहेत शोधून काढायच्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला त्या लिहायच्या आहेत चला तर ही पण ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण करूया बघा या ठिकाणी आपण आता कवितेचा कडवं बघतोय पहिल्या कडव्यामध्ये हिल आणि रील बघा या ठिकाणी ही हिल आणि रील ही जोडी तयार होते आपण ती जोडी या ठिकाणी लिहून काढूया हिल आणि रील कोणती जोडी हिल आणि रील टच आय डबल एल हिल व आर आय डबल एल रील ही, ही जोडी आपण या ठिकाणी लिहू शकतो आता याच्यानंतरची दुसरी जोडी आपल्याला जी कडव्यामधून सापडायची आहे शोधायची आहे बघूया बी आणि ट्री कोणती आहे दुसरी जोडी बी आणि ट्री तर आपण या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाला जोडी लिहूया इथं लिहूया बी आणि ची जोडी आपल्याला लिहायची बी आणि ट्री ची जोडी कशा बरोबर बी आणि ची जोडी बरोबर आता याच्यानंतर तिसरी जोडी आपण काडव्यामध्ये सापडूया बघा बरं या काडव्यामध्ये तर झाला आता दुसऱ्या काडव्यामध्ये ग्रास या शब्दाला कोणती जोडी होईल ग्रास या शब्दाला कोणती जोडी होईल सांगा बरं ग्रास आणि बास बरोबर आपण आता इथं तिसरी जोडी लिहूया ग्रास आणि जी आर ए एस ग्रास आणि बी ए एस कोणती जोडी झाली ग्रास आणि बास दुसऱ्याच कडव्यामध्ये आपण आणखीन एक जोडी निघते का ती पाहूया कोणता आहे ते कड़वा दुसरं कडव मेक बघा या ठिकाणी जो मेक शब्द आहे यम ये केई मेक आणि लेक याची जोडी होते म्हणून आपण चौथी जोडी लिहू शकतो मेक आणि ले कोणती जोडी होईल यम ए केई मेक या शब्दाला जोडी होईल एल ये केई अशा पद्धतीनं चार जोडे आपण लिहून काढलेल्या आहेत दुसऱ्या इतर काडव्यांच्या जोड्या तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा कशा लिहायच्या त्याची कल्पना देतो आपल्याला बघा मेक आणि लेख झाली आता इथं क्रिव आणि डू क्रिव डू हियर, नियर अशी एक जोडी तयार होईल त्याच पद्धतीनं ट्रेल ट्रेल आणि फेल स्टार आणि अशा पद्धतीनं तुम्ही इतरही शब्दांच्या जोड्या लिहू शकता बघा आता चौथी ऍक्टिव्हिटी आहे विथ अप्रोप्रिएट फ्रॉम द पोयम या ठिकाणी काही ओळी दिलेल्या आहेत कवितेतल्या आणि या ओळीमध्ये ब्लँक जागा सोडलेली आहे रिकामी जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला कवितेतून शब्द लिहायचे आहेत पहिलं ओळ आहे इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब ही आपल्याला एक गॅक्टिव्हिटी सोडून दाखवलेली आहे आता बघा दुसरी आहे इफ यू कांट बी अ ट्री तुम्ही जर झाड होऊ शकत नसाल तर त्याच्यासाठी बघा आता आपल्याला कवितेमधून इथं आपल्यासमोर कविता आहे बघा आता या ठिकाणी जी दुसरी ओळी दिलेली दिले आहे त्या ओळीसाठी रिकाम्या रिका जागेत काय शब्द येईल तो शब्द आपल्याला दिलेल्या कवितेतून लिहून काढायचा आहे काय आहे शब्द इफ यू कांट बी अ ट्री आपण जर झाड होऊ शकत नसाल तर बघूया आपण कवितेमध्ये इफ यू कांट बी अ ट्री कुठे आहे शब्द ट्री इफ यू कांट बी अ ट्री कुठ शब्द दिसतोय बघा इफ यू बी हायवे जस्ट इफ यू कितव्या ओळीमध्ये शब्द येतो इफ यू कांट बी हायवे हे बघा इथे शब्द दिलेला येतो बी अ इफ यू कांट बी अ ट्री म्हणजे आपल्याला या ठिकाणी बी बुश हा भाग घ्यावा लागेल आणि या ठिकाणी लिहावा लागेल कुठं या ठिकाणी दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये बी अबूश काय लिहावा लागेल बी अबोश काय व्हायचंय यू कांड बी अ ट्री बी अ बोश याच्यानंतर पुढचं वाक्य आहे डॅश डॅश बी अ ग्रास आता आपण कवितेमध्ये बी अ ग्रास कुठं आलेलं आहे ते पाहूया ग्रास बघा ग्रास बघा इथं आलेलं आहे डॅश डॅश बी अ ग्रास इफ यू काँड बी अ बुश ऑफ अ ग्रास म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे एवढं घ्यावं लागेल भाग आणि या ठिकाणी ली हवा लागली बघा ते आता इथे जागा नाही आहे आ इकडे घेतो मी थोडा पुढो घेतो मी नंतर ते समजून घ्या इफ यू कांट बी अ बुश इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ बास बास है विद्यार्थी ना बास है। ग्रास नाही येते बास सॉरी परत पाहू आपण हावर बघा ते बास आहे बास आहे हा शब्द हा आहे हा आपण ग्रास घेतलं होतं ग्रास नाही तर इथं काय घ्यायचंय इथं घ्यायचंय इफ यू आर मस्की दे जस्ट बी अ बास हा घ्यायचा आहे भाग आणि आपण आता या ठिकाणी तो भाग लिहिणार आहोत मग अशी थोडी मिस्टेक झालेली होती बी मस्ट बी अ बास आपण या ठिकाणी बास घेतोय बी ए डबल ए जस्ट बी तिकडे जागा कमी असल्यामुळं आपण या ठिकाणी तो भाग घेतलेला आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आपण इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ आता वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे इफ यू कॉन्ट बी अ कॅप्टन तुम्ही जर कॅप्टन होऊ शकत नसाल तर काय हो असं कवी म्हणतोय ते आपल्याला कवितेमध्ये पाहायचंय बघा इफ वी कांट ऑल बी अ कॅप्टन बी अक्रीव काय व्हा म्हणतोय कवी आपल्याला बी अक्रीव आता आपल्याला या ठिकाणी लिहायचंय ते इफ यू कांट बी अ कॅप्टन आपण काय व्हायचंय या ठिकाणी बी अक्रीव काय व्हायचंय बी अक्रीव काय व्हायचंय बी अक्रीव बी अक्रीव याच्यानंतरचा जो पुढचा एक्झर्स आहे आहे तो पाचवा डॅ डॅश बी अ ट्रेल डॅ डॅश बी अ ट्रेल आता या रिकाम्या जागेमध्ये बघूया ट्रेल म्हणजे लहान रस्ता मग आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल काय लिहायचं मग त्याच्या अगोदर बघा या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल तिकडं जागा कमी आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहितोय समोर इथं कॉपी पेस्ट करून घेतलंय ते वाक्य यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी आ ट्रेल काय लिहायचं बी अ ट्रेल हा आहे प्रश्नातला भाग म्हणून याचा फॉन्ट चेंज करतोय ब्लॅक मध्ये घेतोय ते फॉन्ट आणि अशा पद्धतीनं याच उत्तर तयार होईल आता आपल्याला पाहायचंय ते या वाक्यामध्ये येफ यू कांट बी द सन आपण जर सूर्य होऊ शकत नसू तर कवी काय म्हणतो ते आपल्याला पाहायचंय आणि ते कोणत्या ओळीत आहे बघा शेवटच्या ओळीमध्ये असेल कदाचित शेवटच्या सांजामध्ये आहे येफ यू येऊ कांट बी द सन कवी म्हणतोय बी अ स्टार काय असा म्हणतोय कवी बी अ स्टार मग आपल्याला इथं लिहिता येईल काय लिहिता येईल बरं या सहाव्या रिकाम्या जागेमध्ये शब्द लिहायचा आहे काय लिहायचा बी अ स्टार काय लिहायचा बी अ स्टार बी <coughs> अ स्टार आता याच्यानंतर पुढचा ऍक्टिव्हिटीचा भाग आहे तो म्हणजे पेज क्रमांक चार वर स्टेट व्हेदर द फॉलोविंग आर ट्रू ऑर फॉल्स स्टेट व्हेदर द फॉलोविंग आर ट्रू ऑर फॉल्स ट्रू ऑर फॉल्स म्हणजे ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक या ठिकाणी दिलेली विधानं ही चूक आहेत की बरोबर आहेत ती आपल्याला आता सांगायची आहेत बघा पहिलं वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते वाक्य आहे ऑलमस्ट बी द कॅप्टेन ऑफ द टीम सांगा बरं हे वाक्य चूक आहे की बरोबर सर्वांनी कॅप्टन झालं पाहिजे व्हायलाच पाहिजे हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स हे वाक्य आहे फॉल्स काय वाक्य हे फॉल्स आता याच्यानंतरच दुसरं वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा बरं सांगा सांगा ट्रू आहे का फॉल्स हे वाक्य आहे हे हे ट्रू हे वाक्य कसं आहे हे वाक्य आहे ट्रू हे वाक्य आहे ट्रू हे वाक्य कसं आहे ट्रू हायवे जे गवत आहे ते गवत काय होऊ शकतं हायवे ला अतिशय आनंददायी करू शकत तिसरं वाक्य आहे चुकी बरोबर मधलं वी, वी फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोजिशन आपलं यश हे आपल्या आकारावर किंवा आपल्या स्थितीवर अवलंबून असतं आहे का बरोबर वाक्य हे वाक्य आहे फॉल्स हे वाक्य कसं आहे फॉल्स कसं वाक्य हे फॉल्स याच्यानंतर पुढचं वाक्य आहे चौथं अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल हे वाक्य चूक आहे की बरोबर स्क्रब म्हणजे छोटे छोटे जे गवत आहे ते गवत आपल्याला टॉप आप ऑफ द हिल सापडतं हे वाक्य आहे फॉल्स कसं वाक्य आहे हे वाक्य आहे एफ ए एल एस सी हे वाक्य आहे फॉल्स हे वाक्य कसं आहे फॉल्स कसं वाक्य हे फॉल्स त्याच्यानंतर पाच वाक्य आपल्यासाठी दिलेलं आहे ते वाक्य म्हणजे इफ यु युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट जर ते एखादं काम तुमच्यासाठी कमी महत्वाचं असेल महत्वाचं नसेल तर ते करू नका हे वाक्य सुद्धा कसं आहे की फॉल्स फॉल्स आहे एफ एल सी हे वाक्य काही बरोबर नाही हे वाक्य आहे चुकीचं चुकी कवितेवर चुकी 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 आधारित जर विचार केला तर हे वाक्य चुकीचं चुकी चुकी। आहे आणि आता ट्रू फॉल्स मधील शेवटचं वाक्य आहे व्हॉट जॉब यू हॅव डू युअर बेस्ट जे काम तुम्ही करत असाल ते तुमच्या लेवलवर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं करायचं आहे कसं आहे बरं हे वाक्य चुकी बरोबर कवितेच्या आधारे हे वाक्य आहे ट्रू कसं वाक्य आहे ट्रू टी आर यू ई कसं वाक्य आहे ट्रू अशा पद्धतीनं याची उत्तरं आपल्याला लिहिता येतात आपण याची उत्तरं लिहू शकतो आता याच्यानंतर जो पुढचा भाग आहे पुढच्या पेजवरचा सव्वा राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण हे आपल्याला करायचं आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम म्हणजे कवितेचे रसग्रहण आता दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून आपण कवितेचं रसग्रहण करूया पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे द टायटल ऑफ द पोयम इज कवितेचे शीर्षक काय आहे कवितेचा शीर्षक आपल्याला माहीत आहे कवितेचा शीर्षक आहे काय आहे शीर्षक कवितेचा सांगा सांगा लवकर कवितेचा शीर्षक आहे काय आहे कवितेचा शीर्षक बी द बेस्ट काय नाव आहे कवितेचं एवढं फक्त आपल्याला लिहायचंय आणि एवढं लिहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एक गुण बरोबर बघा आणि या रसग्रहणामधला दुसरा मुद्दा आहे सॉरी थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता आता याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहतोय तो म्हणजे पहिला मुद्दा बघितला आता दुसरा पॉइंट आहे द पोयम इज रिटन बाय या कवितेचे कवी कोण आहे कविते चा, कविते चा, कविते चा, ते आपल्याला आता लिहायचं आहे बघत चला कवितेच्या शेवटी कवीचं नाव दिलेलं असतं बघा डगलस मॉलॉज हे कवीच्या कवितेच्या कवितेचं नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचंय बघा या ठिकाणी जो भाग दिलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला कवितेचं नाव आणि याच्यानंतर काय विचारलंय कवीचं नाव म्हणून आपल्याला हे कवीचं नाव याच ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी कवितेचं कवीचं नावाचा थोडा बदलतोय म्हणजे थोडं आपल्याला ओळखायला बरं होईल डगलश मालोच हे कवीचं नाव आहे आणि आता तिसरा मुद्दा dash dash tanzas, आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम मधला द पोयम हॅज डॅश डॅश टांजाज या कवितेमध्ये किती किती कडवे आहेत स्टांजा म्हणजे कडवे किती आहेत ओ यू आर किती आहेत कडवे किती आहेत कडवे फोर म्हणून आपण या ठिकाणी फोर लिहिलं अँड इच स्टांजा हॅज डॅ डॅश लाईन्स आणि प्रत्येक स्टांजामध्ये किती ओळी आहे ते आपल्याला ओळी मोजाव्या लागतील बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच दुसऱ्या काढव्यामध्ये एक दोन तीन चार एक दोन तीन चार तिसऱ्या काढव्यामध्ये एक दोन तीन चार पाचव्या काढव्यामध्ये एक दोन तीन चार हे कवितेचं शीर्षक आहे आणि प्रत्येक कवितेच्या कडव्यामध्ये किती ओळी आहेत किती ओळी आहेत किती एफ ओ यू आर म्हणजे कवितेमध्ये कडवे सुद्धा चार आहेत आणि प्रत्येक कडव्यामध्ये किती ओळी आहेत चार किती ओळी आहेत चार आणि आता पुढचा मुद्दा आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम मधला द लाईन्स दॅट राईम आर आता या कवितेतली जी यमक योजना आहे राईम स्कीम आहे ती आता आपल्याला लिहायची आहे आणि ती आता आपल्याला इथं समजून सांगतोय राईम स्कीम लिहित असताना काय करायचं बघा आपण इथं कवितेचं पहिलं कडवं घेतोय आणि कवितेचं पहिलं कडवं घेतल्यानंतर कवितेच्या पहिल्या कडव्याच्या पहिल्या ओळीच्या शेवटी कोणता शब्द असतो कोणताही शब्द असू द्या त्याच्याऐवजी आपण ये घ्यायचं म्हणजे त्या शब्दासाठी ये घ्यायचं जसं आपण शब्दाच्या जोड्या लिहित असताना रायमिंग पेयर्स लिहित असताना शब्द लिहितो त्याच पद्धतीनं यमक योजना लिहित असताना कवितेच्या शेवटी आलेल्या शब्दासाठी ये घ्यायचं आणि आता बघा इथे दुसरा शब्द आलेला आहे दुसरा शब्द कवितेच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दी बी शब्द आलेला आहे बीचा उच्चार हा ह्या शब्दाप्रमाणे होत नाही म्हणून त्या बी साठी आपल्याला ये घेता येणार नाही तर बी घ्यावं लागेल आता बघा इथं बी काही त्या शब्दासाठी बी घेतलेलं नाही त्या शब्दाचा उच्चार हिलप्रमाणे होत नाही म्हणून बी घेतलं आता तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द कोणता आहे रील रीलचा उच्चार होणारा वर एखादा शब्द आहे का रील सारखा उच्चार होणारा आहे कोणता आहे हिल मग हिलसाठी आपण काय घेतलं होतं ये म्हणून आपल्याला आता रीलसाठी सुद्धा ये घ्यावं लागेल काय घ्यावं लागेल ये हा रीलसाठी ये घ्यायचं आणि आता शेवटची ओळ जी आहे ती आपण पाहतोय बी अबू यू कांट बी अ ट्री आता शेवटी शब्द कोणता आलेला आहे ट्री आणि बी यांचा उच्चाराचा शेवटा सारखा होतोय म्हणून आपल्याला या ट्रीसाठी बी साठी जे अक्षर घेतलेलं आहे ते घ्यायचंय आणि मग आपण त्याच्यासाठी बी घेऊया आणि बी घेतल्यानंतर ही झाली कवितेची राईम स्कीम काय झाली कवितेची राईमस्कीम विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं असेल पहिल्या ओळीमध्ये शेवटच्या शब्दासाठी आपण ए घेतलं दुसऱ्या ओळीमध्ये शेवटच्या शब्दासाठी बी घेतलं तिसऱ्या ओळीमध्ये शेवटच्या शब्दासाठी ए घेतलं चौथ्या ओळीमध्ये शेवटच्या शब्दासाठी बी घेतलं अशा पद्धतीने या कवितेतील पहिल्या कडव्याची राईम स्कीम झाली ए बी ए बी काय झाली राईम स्कीम ए बी ए बी म्हणून आपण आता इथं या ठिकाणी द दॅट लाईन स्टांजा आर काय लिहिता येईल राईम स्कीम आपण काय बघितली ए बी ए बी या कवितेची राईम स्कीम काय झाली मग ए बी ए बी काय झाली या कवितेची राईम स्कीम ए बी ए बी जशी आपण पहिल्या कडव्याची राईम स्कीम बघितली तशीच तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या शब्द कडव्यांची राईम स्कीम लिहिण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मी राईम स्कीम सांगितलेली आहे परंतु राईम स्कीम या ठिकाणी विचारलेली नाही परंतु असुद्या आपल्याला ते महत्वाचंच आहे द लाईन्स दॅट राईम इन इस स्टांजा आर याचं उत्तर आहे फर्स्ट स्टांजा फर्स्ट अँड थर्ड थर्ड स्टांझा यस टी ए एन झेड ए हे त्याच उत्तर आहे फर्स्ट स्टान्झा अँड थर्ड स्टांझा या पहिल्या आणि तिसऱ्या कडव्यातली ओळी दॅट राईम इन इच स्टांझा आर फर्स्ट अँड थर्ड द लाईन दॅट राईम इन इच स्टांझ आर फर्स्ट अँड थर्ड पहिल्या आणि तिसऱ्या ओळीची रायमिंग होते आता याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे द पोएट कम्पेअर बिग थिंग्स विथ कवी तुलना करतो मोठ्या मोठ्या वस्तूंची तुलना कशा सोबत करतो यस स्मॉल थिंग कशाबरोबर करतोय स्मॉल थिंग बरोबर कवी आपल्या कवितेमध्ये मोठ्या घटकांची तुलना मोठ्या गोष्टींची तुलना छोट्या गोष्टींसोबत करतो आहे आणि याच्यानंतर सहावी ओळ आहे डॅडॅस इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोयम सारखे आलेली एक्सप्रेशन कवितेमध्ये कोणती आहे इफ यू कांट बी अ बघा प्रत्येक कवितेच्या ओळीमध्ये इफ यू कांट बी इफ यू कांट बी If you can't be, will, इफ यू कांट बी ही ओळ आलेली आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये लिहायचं आहे इफ यू कांट बी हे जे एक्सप्रेशन आलेलं आहे सारखं सारखं ते या ठिकाणी लिहून काढायचं आहे बघा या ठिकाणी काय आलेलं आहे इफ यू कांट बी ही इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोयम आणि शेवटचा मुद्दा आहे द लाईन आय शाल ऑलवेज रिमेंबर ई या कवितेतली अशी ओळ जी माझ्या लक्षात शेवटपर्यंत राहील तर आपण याच्यामध्ये जी आपल्याला आवडलेली ओळ असेल ती ओळ या ठिकाणी लिहू शकतो म्हणून आपल्याला याचं उत्तर लिहित असताना या ठिकाणी आपण आपल्या आवडती ओळ घ्यायची आणि या ठिकाणी लिहून काढायची आणि ती आपली अतिशय आवडती ओळ या कवितेमधली होईल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा एक्झरसाईज आपल्याला पूर्ण करता येतो आणि या कवितेतला शेवटचा एक्सरसाइज आहे अ रीड काय आहे अ रीड द गिव्हन एक्सट्रॅक्ट फ्रॉम द पोयम लिटल ड्रॉप ऑफ वॉटर बाय जुलिया फ्रेचर कॉर्निंग learn it इट set it to a tune and enjoy singing it you may ask your teacher to help you या ठिकाणी दिलेली कविता आपल्याला अतिशय तालामध्ये सुरामध्ये वाचायची आहे गायची आहे आणि आपण ही कविता गात असताना आपल्या शिक्षकांची सुद्धा मदत घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपली पहिली कविता ही संपलेली आहे आणि याच्यावर आधारित आपल्याला ऑनलाईन टेस्ट जाधव ऑनलाईन एज्युकेशन या ॲप्लिकेशनमध्ये दिली जाईल म्हणून आपल्याला हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि आपल्याला बॅचमध्ये ॲड केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट ऑफलाईन टेस्ट असे बरेच फॅसिलिटी जे आहेत या तुम्हाला द्यायच्या आहेत फक्त या कवितेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या हा जो मुद्दा आहे तो आपण अनावधानाने आपल्याकडून रायमिंग स्कीमचा सांगण्यात आलेला आहे तर तो समजून घ्या आणि फर्स्ट आणि थर्ड सांजा असं याचं उत्तर आहे हे पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका अशाच पद्धतीने आपण भेटूया तर मग याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये